पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार अठरा तौ्वेचाळीस वयोगटातल्याही नागरिकांचं लसीकरण आता केंद्र सरकारच करणार असून सर्वांना मोफत लस दिली जाणार आहे आरोग्य मंत्रालयानं कोविड प्रतिबंधक लसीकरणासंबंधात नवी मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत राज्यांची लोकसंख्या आणि रुग्णसंख्या तसंच लसीकरणाची गती लक्षात घेऊन राज्यांना लसींचं वाटप करण्यात लसींच्या मात्रा वाया गेल्या तर राज्यांच्या लस पुरवठ्यात कपात करण्यात येईल नागरिकांना लसींच्या उपलब्धतेबाबत माहिती मिळावी यासाठी सरकार ही माहिती जिल्हास्तरावर तसंच लसीकरण केंद्रात उपलब्ध करून देईल लस उत्पादनात वाढ व्हावी यासाठी लस उत्पादकांना खासगी रुग्णालयात लस विक्री करण्यास परवानगी दिली जाईल खाजगी रुग्णालयांना लसीच्या एका मात्रेच्या किमतीवर जास्तीत जास्त सेवा कर आकारता येईल सर्व स्तरातल्या लोकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार असलं तरीही ज्यांना शक्य आहे त्यांनी खाजगी रुग्णालयातून लस खरेदी करावी असं आवाहन आरोग्य मंत्रालयानं केला आहे लसीकरणासाठी कोविनवरून बुकिंग करणं किंवा थेट जाऊन लस घेणं हे पर्याय सरकारी तसंच खाजगी रुग्णालय दोन्ही ठिकाणी उपलब्ध असतील शिक्षणासाठी नोकरीसाठी किंवा टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्यांचं लसीकरण करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं नवीन दिशानिर्देश जारी केले आहेत यानुसार कोविन संबंधी प्रमाणपत्र पासपोर्टला जोडणं बंधनकारक आहे असं केंद्र सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे